पिंपरी चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असावं यासाठी म्हणून मी जवळजवळ 10 वर्ष पाठपुरावा केला. आता पोलीस आयुक्तालय तर झालेलं आहे, परंतु पिंपरी चिंचवडमध्ये सातत्याने अत्याचाराच्या घटना घडत आहेत आणि त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवरती काल रेल्वेपाशी देखील तिच्याजवळच्या ओळखीच्याच माणसाने अत्याचार केलेला आहे. तर फार मोठ्या प्रमाणामध्ये एक जनतेच्यामध्ये कायद्याला न जुमानता अशा पद्धतीने हैदोस घालण्याची प्रवृत्ती अपप्रवृत्ती दिसते आहे. हिंजवडीच्या घटनेमध्ये सुद्धा ऊसतोड कामगार मुलींवरती अत्याचार झालेले आहेत. याबद्दल श्री पद्मनाभन यांना मी भेटलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन मुद्दे समोर आलेत, ते म्हणजे पॉक्सो कायदा 376, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 354 यासारख्या कायद्यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या नगरसेविका पुढाकार घेणार आहेत. त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या भागामध्ये महिला आणि खास करून तरुण मुलं यांच्यामध्ये या कायद्याची माहिती पोहोचवावी, जेणेकरून निदान या विषयासाठी काय कायदेशीर तरतूद आहे ही लोकांना माहिती होईल आणि 1 महिन्यामध्ये चार्जशीट आणि 3 महिन्यामध्ये निकाल अशा पद्धतीने पोलिसांनी भूमिका घ्यावी असं मी त्यांना सुचवलेलं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना सुचवलेलं आहे. परंतु कालची जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये ओळखीच्याच व्यक्तीने त्या मुलीची दिशाभूल केलेली आहे, त्यामुळे पालकांनी सुद्धा मुला मुलींना स्वतःच्या अधिक जागरूक बनवणं स्वतः बनणं हे सुद्धा जेवढं गरजेचं आहे तेवढं अशा घटनांच्यामध्ये कठोर शिक्षा जर का त्याची तरतूद आहे झालेली. नुकताच कायदा राष्ट्रीय स्तरावर झाला आहे, 12 वर्षाच्या आतल्या मुलीवरती जर का किंवा मुलावरती लैंगिक अत्याचार झाले तर फाशीची शिक्षा होऊ शकते, तर तो कायदासुद्धा लागू करावा अशी आमची अपेक्षा आहे.